वंदनीय छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांबद्दल चुकीचे वक्तव्य करणाऱ्या विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी देशाची माफी मागावी अशी मागणी भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी केली आहे। मुळीक यांच्या नेतृत्वाखाली शहर भाजप युवा मोर्चाच्या वतीने आज खंडोजीबाबा चौकात तीव्र निदर्शने करण्यात आली। यावेळी ते बोलत होते। युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी अजित पवार यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध नोंदवला। यावेळी भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक, युवा मोर्चा अध्यक्ष बापू मानकर, सरचिटणीस गणेश घोष, राजेश यानपुरे, दीपक नागपुरे, संदीप लोणकर, प्रदीप देसरडा, दीपक पवार, राजू परदेशी, सुनील शर्मा, नगरसेवक, शहर पदाधिकारी आणि युवा मोर्चा पदाधिकारी उपस्थित होते। राज्याचे विधानसभेतील विरोधी पक्ष नेते अजितदादा पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान केलाय। छत्रपती संभाजी महाराजांची आपण कारकीर्द पाहिली तर मोगलांच्या विरुद्ध औरंगजेबाच्या विरुद्ध लढण्यामध्ये त्यांचा खूप काळ गेला। या देशाचं आणि धर्माचं रक्षण करण्यासाठी त्यांनी प्राणांची आहुती दिली। हा इतिहास सगळ्या हिंदुस्थानला माहिती आहे की आपल्या धर्माचं रक्षण करण्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांनी स्वतःच्या प्राणांची आहुती दिली आणि औरंगजेबाने त्यांचा एवढा छळ केला। औरंगजेबाने त्या काळामध्ये हजारो हिंदू धर्मियांचे मंदिर पाडले, लाखो लोकांना जबरदस्तीनं मुस्लिम धर्म स्वीकारण्यासाठी प्रवृत्त करण्याचा प्रयत्न केला। असे असताना देखील केवळ लाचार होऊन मतांच्यासाठी अजितदादांनी जे कृत्य केलंय ते अत्यंत निंदनीय आहे। या गोष्टीचा निषेध करण्यासाठी आज आम्ही इथे जमलोय। कोट्यवधी लोक भारतामध्ये जगतायत, धर्मासाठी जगण्याची आणि आहुती देण्याची त्यांच्यापासून आज पण आपण प्रेरणा घेतोय, परंतु दुर्दैवानं अजितदादा पवार आणि त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस ही औरंगजेबाकडनं प्रेरणा घेते असं दिसतंय। औरंगजेबाला मानणारे जे लोक आहे त्यांच्या मतांच्या हव्यासापोटी अजितदादा चुकीचं वक्तव्य करत आहेत, ज्यातून या इतिहासाला कोणी बदलू शकत नाही आणि अजितदादांना तर इतिहासामध्ये नाक खुपसण्याचा काहीच अधिकार नाही, जे मुळातच हिंदू विरोधी आहेत, हिंदू द्वेषी आहेत। म्हणून आज राज्याचे विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांचा निषेध आम्ही करतो। त्यांनी राज्यातल्या देशातल्या सगळ्या नागरिकांची हिंदू धर्माची जाहीर माफी मागावी अशी आम्ही याद्वारे मागणी करतो।